म्हणजे कुडामध्ये तर आलोय आणि तुम्ही बघू शकता पहिलाच भाडं घेऊन मी इकडे कवील कट्ट्यामध्ये आलो होतो. तर मागच्या वेळी कमेंट होती की आलो तर गणपती मंदिर एकदा दाखवून जा म्हणून, तर पहिला तर इकडे आलोय. तर श्री सिद्धी गणपती मंदिर तुम्ही बघू शकता, अशा प्रकारे द्वार आहे, गेट आहे मस्त मोठा बघू शकता. आणि ही आपली गाडी, तर जाऊन येऊया, पाया पडून येऊया पटापट दर्शन घेऊन. वेटिंग इज ओवर आणि आपण आता जस्ट कुडेश्वर मंदिरकडे पोहोचलेलो आहे. तर खूप वेळापासून चाललेलो होतो यायचं यायचं, आणि भाड्याच्या निमित्ताने झालो आणि आणायला मग मी कॉल करून घेतलेला आहे इकडे. तर बघू शकता तुम्ही असा सुंदर एंट्रन्स आहे आणि बाकी तुम्ही फुलं डिझाईन वगैरे कशा प्रकारे बघू शकता. तर हॉटेलमध्ये तर पोहोचलो आणि थोडा वेळ लागलो, पण तुम्ही बघू शकता जागा भेटलेली आहे आमकं बसा. आणि तुमकं बोलावं होते ना मी, गर्दी असतली, भयानक गर्दी आहे बेकार, आणि कशी तरी आमकं सीट आता ॲडजस्ट करून दिली. तर म्हणजे तुम्हाला पुन्हा थोड्या वेळानंतर भेटते आणि तुम्ही बघू शकताय या बिर्याणीबद्दल बोलत होतो तुम्हाला, बघूनच तुम्हाला कळत असेल की किती टेस्टी असेल. त्याच्यासोबत सलाड, लिंबू बघू शकता तुम्ही आणि इकडे रस्सा. तर या बिर्याणीची एक खासियत आहे बाकीकडे. तर कसे काय मंडळी, वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग. तर पहिले तर तुमचं गुड मॉर्निंग आणि तुमचा दिवस एकदम सुखाचा समृद्धीचा आणि भरभराटीने जाऊ दे. तर मंडळी वाजलेले असत करेक्ट 9:30. तर 9:30 कशा वाजले, तर जत्रेचा परिणाम. तर काल जत्रेत गेलेले, तर ब्लॉग तुम्ही बघितला तर कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. तर आत्ता तर बसले मी नाश्ता करू, बघू शकता तर नाश्ता दादाचा उपमा ऐन केल्यान उपमा, तर उपमा खाऊन घेते आणि त्याच्यानंतर जाऊ. तसा अजून एक आज कुडातली सगळ्यात प्रसिद्ध जत्रा असा, मी दर टाइम तुमकां सांगित असते मी कुडाचो ग्रॅज्युएट रिक्षा आलो, कुडाचो रिक्षा आलो, कुडाचो रिक्षा आलो. तर कुडा तालुक्याची आज जत्रा असा कुडेश्वर देवाची. तर तुमकां थंय दर्शन मिळतं जबरदस्त एकदम. तर आनानी मी जातलो आणि आनाक सुट्टी आज रविवार असा. तर आणि आता मिक्स बोलायचं ठरवलेला आम्ही, माहिती सांगताना तुमकां सगळं शुद्ध प्रॉपर सांगतले व्यवस्थित खंय जाते त्याची. आणि बाकी तुमकां मालवणी लोकांना पण भोग मजा येतली आणि सगळ्यांकाच भोग मजा येतली असं विचार केलेलो आम्ही. काय काही बरं वाटत ना, तर सगळं मिळतला मालवणी पण आणि शुद्ध पण, म्हणजे जेणेकरून तुमकां भोग मजा येतली. आणि जर तुमच्याकडे काय सजेशन असले याच्याबद्दल तर नक्की कमेंट करून सांगा. तर काल आमच्या गावातले पण भरपूर जण भेटलेले होते, तर अमित दादा आणि तर काय काय बरेच टिप्स मला सांगितले आणि खूप चांगलं वाटलं. असेच सपोर्ट करीत राहा आणि तुम्ही स्वतः मला सांगता आम्ही तुमचा सपोर्ट करतो हे ऐकून खूप बरं वाटतं. तर आता थोड्या वेळानं आम्ही बाहेर पडूया, आम्ही म्हणजे तुम्ही आणि मी आई घराकडे, तुमच्यासोबतचा प्रवास. आणि बाकी तुम्ही खाय काय भाडक जातले तर तुम्ही बघतले, तर त्याच्यात काही विषयच नाही, काही खाऊ जातले काय करतले. तर भेटूया थोड्या वेळानंतर डायरेक्ट कुडेश्वरच्या मंदिराकडे, भारी वाटतं तुमकां नक्की, मंदिर इतके भारी असणार जबरदस्त एकदम. लवकर जातले अन्ना येतो काय अन्ना आणि मी जातलो, अन्ना सुट्टी आहे जसं की तुमकां बोललंय. तर या चाय पिऊ घेवा, अजून एक वेटिंग वर काय पूर्ण ब्रह्मवादन एक आमंत्रण दिलेला जेवणाचं आमंत्रण, दोन वेळा त्याने आना नसल्यामुळे मी जाऊ नाही. तर आना नाहीये त्याच्यामुळे मला यायला मिळत नाही, नाही तर तुम्ही म्हणत असाल की मुद्दा म्हणून येत नाही, तर तसं काय नाही, मी येणार एक दोन दिवसात नक्की येऊन जाणार तुमच्या हॉटेलमध्ये. आज पण येऊ नाहीतर उद्या तर फिक्स येणार, काय विषय नाही, कारण बुधवारी त्यांचं हॉटेल बंद असतं. तर तुम्हाला बघायला मिळेल पूर्ण ब्रह्म हॉटेल जबरदस्त. भेटूया थोड्या वेळानंतर डायरेक्ट मंदिराकडे, आता तोपर्यंत बाय. तर म्हणजे कुडामध्ये तर आलोय आणि तुम्ही बघू शकता पहिलाच भाडं घेऊन मी इकडे कवील कट्ट्यामध्ये आलो होतो. तर मागच्या वेळी कमेंट होती की आलो तर गणपती मंदिर एकदा दाखवून जा म्हणून, तर पहिला तर इकडे आलोय. तर श्री सिद्धी गणपती मंदिर तुम्ही बघू शकता, अशा प्रकारे द्वार आहे, गेट आहे मस्त मोठा बघू शकता. आणि ही आपली गाडी, तर जाऊन येऊया पाया पडून येऊया पटापट दर्शन घेऊन. तर योगायोग जुळून येतात मस्त. तर आलो इकडे आता एवढ्या नंतर जाऊनच येतो आणि तुम्ही बघू शकता इकडे या समोरच्या साईडला स्टेज आहे, इकडे तुळस आहे आणि हा एरिया तर जत्रा वगैरे असते तुम्हाला दाखवेन आलो तर. तुम्ही बघू शकता समोरचा एरिया असा आहे आणि आतमध्ये तर जाऊ शकत नाही, तर इथपर्यंत तुम्हाला इथून दर्शन दाखवू शकतो. तर इकडनं असला तर जवळ असाल तर नक्की या आणि दर्शन घेऊन जा. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मूर्ती आहे. पाया वगैरे तर पडान झालेला आणि आता आपण डायरेक्ट जाऊया आपल्या स्टँडवरती आणि त्याच्यानंतर मग कुडेश्वर मंदिर. तर आणायचा फोन लागत नाही, फोन लागतोय पण उचलत नाही तो, तर बघूया कधी येतोय. आणि तो आल्यानंतर मग डायरेक्ट जाऊया कुडेश्वर मंदिर दर्शन घेऊया आणि मग काय भाडी वगैरे कुठे जाईन तुम्हाला दिसेलच. कामागून व्हायला होते मला, स्वेटिंगचा प्रॉब्लेम आहे भरपूर, तर काम येत राहतो सारखं, त्याच्यामुळे स्किन ऑइली होते. तर
जाऊया भेटूया डायरेक्ट स्टँड वरती जाऊन. वेटिंग इज ओव्हर आणि आपण आता जस्ट कुडेश्वर मंदिरकडे पोहोचलेलो आहे. तर खूप वेळापासून चाललेलो होतो यायचं यायचं आणि भाड्याच्या निमित्ताने झालो आणि आनंदाला मग मी कॉल करून घेतलेला इकडे. तर बघू शकता तुम्ही असं सुंदर एंट्रन्स आहे आणि बाकी तुम्ही फुलं डिझाईन वगैरे कशा प्रकारे बघू शकता. तर आतमध्ये सुद्धा डेकोरेशन अशाच प्रकारे केलेलं आहे, मस्त सुंदर गोंड्यांचं भारी. आणि वातावरण बघा किती मस्त आहे, थंड, स्पीकर वगैरे चालू आहे नॉर्मल हळू आवाजात. तर हा बघा आज तयार होऊन आले, सुट्टीचा दिवस आहे आनंद. तर मी आजपर्यंत सगळं तुम्हाला आनंद दाखवून आहे, कारण पुढे कामाला जाता येणार नाही. तर देवकुडेश्वर देवस्थान स्थानिक सल्लागार समिती कुडा. बाकी अँटी शेक मोड चालू आहे त्याच्यामुळे झूम दिसेल तुम्हाला जास्त. तर आना पुढे तुम्हाला दर्शन करून आणवेल. आना ए आना मला दाखवतोय पूर्ण देवारा. पाहू शकता इकडे देवांचे हे ठेवलेले आहेत पूर्ण. तर मंडळी दर्शन तर करून झालेलं आहे, तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. आणि आनाने करून आले तर ब्लूटूथ मी द्यायला विसरलो होतो आनाकडे जाताना. बाकी आता एवढी गर्दी नाही, पण दुपारनंतर आता जेवणाचा टाईम झाला, एक वाजून गेलेला आहे, तर त्याच्यानंतर बेकारवाली गर्दी होणार आहे भयानक आणि एकदम भारी वाटते. आणि रेग्युलर कार्यक्रम चालूच असतात, भजन स्पर्धा मोठमोठ्या इकडे कुडेश्वर मंदिरमध्ये होत असतात सारख्या. तर आता तुम्हाला थोडंसं बाहेरचं दाखवतो, दुकान अजून तेवढी प्रॉपर लागलेली नाही, तर हळूहळू चालू आहे. काय रे आना हळूहळू लागतात ना दुकानं. आना ब्लूटूथ नेऊ विसरलो त्याच्यामुळे तुमका माझ्या काय होते मी पण सांगू विसरले. तर आता थोडा बाहेर फिराने होऊया. आणि बघा एंट्रन्स असा, तर एक थंबनेल घेऊन ठेवते मस्तपैकी, म्हणजे आठवण रवत्री कायचं येऊन गेलो आम्ही म्हणा काय आमचे आता येऊन गेलो म्हणजे व्हिडिओ पडता म्हणजे तरी काय बडबडा करतो. तर पाठी मागे आणि असं तुम्ही बघतोय स्टेज असं नाटकं वगैरे सारखी होत असतात मोठमोठी पथनाट्य स्किट वगैरे काय चलतात ती ना रे ना होय ना सगळ्यात जास्त. आणि तुमका दाखवते दुकानं कशी कशी आणि काय काय असत, अजून एवढी तर लागा नाही पण थोडी थोडी असत. तर बघूया ती जाऊन. या स्टेजबद्दल बोलत होतो आम्ही, तर इकडे नाटक वगैरे स्किट वगैरे चालू असतात आणि तुम्ही बघू शकता प्रेक्षकांना बसण्यासाठी कसं केलेलं आहे बघा एरिया मंदिराला लागूनच एकदम भारी. तर आज नाटक पण हेच असतं या स्टेजवरती, तर नाटक पण या स्टेजवरती असतं. आणि इकडे आता हळूहळू दुकानं सेट होत आहेत, सुधाकर आळवे आळवे खाजा इकडे सगळ्यात फेमस आहे, कोणाला पण विचारा. तर बाकी नॉर्मल दुकान लागत आहेत हळूहळू आणि या साईडचा एरिया असा आहे. आजच्या कार्यक्रमाची यादी आहे, तुम्ही बघू शकता काय काय होणार आहे पुढे कार्यक्रम. नाटक आहे वालावलकर. आणि मी या साईडच्या एंट्रन्सने आलो आहे, तुम्ही बघू शकताय इकडनं एक एंट्रन्स आहे आणि त्या साईडनं पण एक एंट्रन्स आहे. तर गाडी या साईडला लावलेली आहे आणि बाकी मंचुरियनची दुकानं वगैरे. आणि दुपारनंतर खतरनाक गर्दी आहे ना रात्री एकदम एकदम बेकारी गर्दी होणार. आणि इकडे ड्रेस वगैरे मुलांसाठी काय काय शॉपिंग करायचं असेल तर लहान मुलांना आज कंट्रोलमध्ये ठेवावं लागणार कुडावाल्यांना बेकार, कारण गर्दी. बाकी तुम्ही बघू शकता एवढी दुकानं लागलेली नाहीत आणि असा एरिया आहे. तर हा या रस्त्याने गाड्या पण जातात, तुम्ही घेऊन जाऊ शकता दुसऱ्या साईडला जातोय तिकडे. बाकी मंदिर तुम्ही अशा प्रकारे आहे तुम्ही बघू शकताय
लाइटिंग वगैरह खतरनाक वाटत पण रात्री मला यायला जमेल का सांगू शकत नाही मी। तर मंडळी अशा प्रकारे आपली कुडेश्वर मंदिर जी जत्रा फिरून झालेली आहे आणि आता आम्ही चाललोय आपली गाडी जिकडे लावली तिकडे जातोय आणि त्याच्यानंतर डायरेक्ट आता खायला काहीतरी जातोय ते कुठे जातोय ते बघूया। तुम्ही बघू शकता या साइडला एंट्रन्स आणि या साइडला गेट आहे याबद्दल बोलत होतो तुम्हाला आणि हा एक रोड जातोय तो खालच्या साइडने बाजारातच जातोय आणि इकडच्या साइडने जातोय तो हायवेने म्हणजे सरकारी हॉस्पिटल आहे तिकडनं रोड होते तो तुम्ही येऊ शकता नक्की त्याने भेट देऊन जा। अतिशय उत्कृष्ट प्लेस आहे दर्शनासाठी तर एक नंबर आणि कुडामधला सगळ्यात प्रसिद्ध धार्मिक स्थळ। तर जाऊया पटापट आणि बघूया आता कुठे आना नेतोय खायला। आज खै रे आना खै जाऊचा जाशीत थय तर चला खै जाशीत थय नेता तो बघूया। तर म्हणजे आम्ही निघालोय आणि हा आहे तो रोड वरच्या साईडने गेलाय तुम्हाला मी बोलत होतो वरच्या साईडने एक रोड गेलाय हा रोड कुठे बाहेर पडतो बघा करेक्ट सरकारी हॉस्पिटलच्या इथे बाहेर पडतो कुडा सरकारी हॉस्पिटल बस वगैरे दिसत असते आता रस्त्याने। तर आम्ही आता कुठेतरी खायला जायचा विचार करतोय आता कुठे जायचं ते ठरवतोय कुठे जायचं ते ठरलेलं नाही आमचं आणि आज रविवार आहे। तर हे समोर तुम्हाला दिसतोय ते हे बघा गाडी बघा गाडी चालण्याची पद्धत बघा आणि समोर दिसतोय ते ग्रामीण रुग्णालय कुडा सरकारी हॉस्पिटल हा रस्ता आहे मी आता बाहेर पडलो होतो तुम्ही कधी पण येऊ शकता सावंतवाडी वगैरे इकडनं कुठनं वरच्या साईडनं आला रेल्वे स्टेशन रोड नाही तर डायरेक्ट पुढे येऊन तुम्हाला राईट मारायचं आहे एक व्हाईट बिल्डिंग ग्रीन लाईट बिल्डिंग आहे नाही लाईट काय रे लाईम लाईट लाईम लाईट बिल्डिंगच्या जरासा पुढे आहे करेक्ट म्हणजे बघायला गेलं तिकडनं येत आहे तर सेकंड राईट तुम्हाला दोन सेम टू सेम राईट भेटते तर सेकंड राईट मारायचं आहे तर आता जाऊया बघूया। प्लॅन मध्ये झालेला आहे चेंज तर आम्ही जातोय आता वायफाय हॉटेल कुडा मध्ये आणि आज रविवार आहे तर रविवार स्पेशल करून टाकतोय आज तुम्ही आम्हाला फॉलो केलात तर करेक्ट हॉटेलकडे जाऊन पोहोचणार आणि नक्की कधी आलात तर वायफाय हॉटेलची टेस्ट ट्राय करून जा वायफाय हॉटेल सारखी बिर्याणी मी टेस्ट केलेला आहे मला तर वाटत नाही इकडे कुडामध्ये कुठे अजून भेटते भेटत असली तर तुम्ही कमेंट करून सांगा आम्ही तिथे जाऊन ट्राय करतो। बघू शकता समोर दिसतं तुम्हाला रस्त्याच्या डाव्या साईडला कारण आम्ही आता गाडी थांबवून तिथे तर ते वायफाय हॉटेल आणि इकडे गर्दी तर असते दरवेळेस आम्हाला बसायला भेटते काय माहिती हॉटेल आहे फुल एकदम बसायला दोन खुर्च्या पण रिकामी नाही आता रिकामी व्हायची वाट तरी बघावी लागेल बघूया कसा कसा काय आहे तुम्हाला गर्दी आतमध्ये एकदम बेक करत आम्ही बघितली दिवस आमचा दिवस बरा नाही का ना कारण सगळा फिरतो फिरतो मनवत वेगळं पेट्रोल वाया घालत तरी मनवान थंड पडतो मनवानची टेस्टच वेगळी आहे काय नॉर्मल खाल्लं तरी भारी वाटतं तिचं बघूया गर्दी बेकार आली आहे बघूया किती वेळ लागतोय। तर हॉटेलमध्ये तर पोहोचतो आणि थोडा वेळ लागलो पण तुम्ही बघू शकता जागा भेटलेली आहे आमक बसा आणि तुमक बोलवते ना मी गर्दी असतली भयानक गर्दी आहे बेकार आणि कशी तरी आमक सीट आता ऍडजस्ट करून दिली आहे आम्ही दुसरीकडे जाऊ तो प्लॅन केलो काय राहण्या दुसरीकडे जाऊ तो प्लॅन होतो दुसरीकडे जायचा प्लॅन होता तर तुम्हाला तर दिसेल बिर्याणी एक नंबर असते इकडे जबरदस्त आणि जेवण एकदम चांगलं असतं भारी तर मंडळी तुम्हाला पुन्हा थोड्या वेळानंतर भेटते आणि तुम्ही बघू शकताय या बिर्याणीबद्दल बोलत होतो तुम्हाला बघूनच तुम्हाला कळत असेल की किती टेस्टी असेल तरी सोबत सलाड लिंबू बघू शकता तुम्ही आणि इकडे रस्सा तर या बिर्याणीची एक खासियत आहे बाकीकडे तुम्हाला एकदम ड्राय ड्राय मिळेल पण हे एकदम ड्राय नसणार तुम्हाला आता बघून कळत असेल आणि आम्ही खाणार आहोत हाताने ते चमच्याने खायला आम्हाला जमणार नाही बघू शकताय आणि पीस पण बघा आमच्या भाषेत पीस केले मोठे असत बघा तर हिला तर नक्की ट्राय करा नक्की भेट द्या वायफाय हॉटेल कुडा अतिशय प्रसिद्ध आहे तुम्ही मॅपवरून शोधत पण येऊ शकताय तर पटापट खाऊन घेतो आणि नंतर का स्टँडवरतीच जाणार आहे तर थंड घेऊया मग आणा घेऊया मग
काढून घेतो पटापट आणि खाऊन घेतो. भूक तर लागलेली आणि असं बघितल्यानंतर तोंडाला पाणी सुटणार. A few moments later. तर मंडळी फायनली तुम्हाला भेटतोय. मी रात्री 11 वाजलेत करेक्ट, तर त्याच्यानंतर ब्लॉक केलेलाच नाही तर कशामुळे केलं नाही तर मित्राची तब्येत काल तुम्ही ब्लॉगमध्ये ज्याला बघितलं अर्जुन त्याची तब्येत अचानक बिघडली होती तर त्याचा फोन आला होता तर त्याच्यासोबतच होतो हॉस्पिटलमध्ये. तर आत्ता तिकडनं आत्ता मी जस्ट आलोय घरी त्याला सोडून आणि आत्ता जेवायला बसणार आहे तर त्याच्यामुळे ब्लॉग झालेला नाही. बाकी काय नाही तर बाकीचा ब्लॉग एकदम इंटरेस्टिंगच होता, मस्त एकदम जबरदस्त. तर टाइमच भेटला नाही आणि काय करणार, आजारी होतं तर ब्लॉग कुठे करणार मध्ये. तर आता काय नाही, आता गाडी वगैरे धुणार आणि मग ब्लॉग एडिट करणार. तर आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग नक्कीच आवडला असेल. तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, अजिबात विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग, बाय.